हाय सो सॉरी खूप पैसे थांबावं लागलं ना नाही थँक्स थँक्स कशाबद्दल राहुल तू तुझी सगळी महत्वाची कामं सोडून इथे माझ्यासाठी मुंबईत थांबलास हीच किंमत केलीस तू आपल्या मैत्रीची पर मला सांग प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार आहेस काय ठरवलंयस तू हो एक आयडिया सुचली आहे मला कसली आयडिया म्हणजे बघ कोणाचं तोंड उघडायचं असेल ना तर त्याचं नाक दाबावं लागतं म्हणजे म्हणजे जर का आपण कबीर आणि सुकूला संकटात टाकलं तर मावशी स्वस्त बसणार नाही त्या नक्कीच रिॲक्ट करतील आयडिया चांगली आहे पण नेमकं करायचं काय हे बघ जर का आपण खोट्या पोलिसांना हाताशी धरून कबीरला अरेस्ट करवलं तर सुकू गांगरून जाईल आणि मग मावशी स्वस्त बसणार नाही आयडिया चांगली आहे पण कबीरवर आरोप काय असते आरोप हे की मावशींचा फोन आला होता किंवा मावशींना ज्यांनी किडनॅप केलंय त्यांचा फोन आला होता याच संदर्भात आणि त्यांनी सांगितलं की सुकू आणि कबीरनेच हा सगळा प्रकार केलाय पण घरचे विश्वास ठेवतील याच्यावर आय डोंट नो राव मला खरंच माहिती नाही म्हणजे रिस्की आहे पण तरी मला एकदा ट्राय करायचंय म्हणजे जर का घरी आई खरंच मावशी असतील ना तर त्या नक्कीच रिॲक्ट करतील तो मला ही रिस्क घेऊन बघायची बघूया तरी काय होतं ठीक आहे मी आहे तुझ्यासोबत बरं आत्ता काय करायचं आता तू सगळ्यात आधी प्लीज मला घरी सोड कारण तुझी प्रीती घरी एकटी आहे आणि तिला खूप टेन्शन आलं असेल सो तुला काय माहिती तिला टेन्शन आलं असेल माझी बहीण आहे ती ओळखते मी तिला मी अजून घरी पोचली नाही आणि ती एकटी आहे या विचारानेच तिला पॅल्पिटेशन होत असेल ती रडली नाही ना म्हणजे मिळवलं ठीक आहे चला निघूया परी कशी आहे तुझी तब्येत मी बरी आहे आता डोकं दुखणं थांबलंय माझं गुड कारण मी एक इम्पॉर्टंट डेट प्लॅन केली मग तुझी तब्येत बरी आहे तर जायला हरकत नाही हो काहीच हरकत नाही ठीक आहे मग तयार हो मी का कारण आज मी माझ्या बायकोसोबत लंच डेटला जाणार आहे नाही नको नाही खरंच नको अगं तुला तर बरं वाटतंय ना मग का नको हो बरंय पण घरीच जेवू ना आपण परी घरी तर आपण रोजच जेवतो पण आज तुला चेंज मिळावा म्हणून हा लंच प्लॅन केला खरंच नको साहिल माझा मूड नाही आहे काय झालं परी तू मला टाळतेस